नमस्कार, आज 6 ऑक्टोबर 2017 मेषराश. मेषराशीच्या व्यक्तींनी आज ओम गणनाथाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गडद निळा आहे. आजचा दिवस मेषराशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज चंद्राचं भ्रमण हे मीन राशीमध्ये असेल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीनं हे चंद्राचं भ्रमण थोडा अडथळे निर्माण करणार आहे, परंतु काही नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं चंद्राचं हेच भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे. त्यामुळे आजच्या कामाचं नियोजन हे तुम्ही उत्तम पद्धतीनं करावं. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करा. कुठल्याही कामामध्ये दिरंगाई होता कामा नये. नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीनं किंवा जुन्या कामांच्या पाठपुराव्याच्या दृष्टीनं तुम्हाला आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही कामामध्ये कुठल्याही गोष्टीची चालढकलपणा दिरंगाई न करता आजच्या दिवसाचं नियोजन करावं. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे. व्यावसायिक दृष्टीनं स्थिरतेच्या दृष्टीनं आज महत्त्वाचे तुम्हाला संधी उपलब्ध होतील. त्या संधींचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आज नियोजनबद्ध असणं गरजेचं आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज ओम भगवंताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्व लाभांनी युक्त ग्रहमानाचा आहे. अनुकूलता उत्तम आहे. ग्रहस्थिती उत्तम आहे. गुरुचं बळही उत्तम आहे. शनीची तीव्रता कमी झालेली आहे. फक्त आज तुम्ही तुमच्या मनावर आलेला आळस झटकणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा सर्व अर्थानं लाभयुक्त दिवस आहे. तुम्हाला सहकार्य सर्वांचं लाभणार आहे. कुटुंबामध्ये देखील सुद्धा आजचा दिवस हा आनंदी वातावरणाचा असणार आहे. त्यामुळे आज वृषभ राशीच्या व्यक्तींनी नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी आज विशेष लाभदायक अनुकूल ग्रहमान आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग सोनेरी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस असेल. कुंभ राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त करणार आहे. त्यामुळे विशेष भाग्यकारक घटना आयुष्यामध्ये घडू शकतील. अनेक नवीन योजना राबवता येतील. आज बांधकाम व्यावसायिक, कम्युनिटी मार्केट आणि शेती व्यवसायाशी निगडीत ज्या मंडळींचं, स्थावर मालमत्तेशी निगडीत ज्यांचं व्यवसाय आहेत, अशांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल असणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असेल. आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील. नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. चंद्राच्या भ्रमणामुळं आजचा दिवस तुमचा गतिमान जाऊ शकतो. अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आज तुम्हाला तुमच्या कामाची चुणूक दिसेल. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन या तीन क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं काम आहे अशांना आज त्यांच्या कामाचं स्वरूप खूप वाढलेलं दिसेल. तुमची गुणवत्ता सुधारलेलं तुमचं स्वतःला अनुभव येईल आणि इतरांना देखील त्याचा अनुभव येईल. आजचा दिवस या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी उत्तम दिवस असणार आहे. अनेक नवीन योजना राबवता येतील. आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. फक्त आज एक महत्त्वाची काळजी घ्यायची, प्रवासामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे. पोटाशी निगडीत, पचनाशी निगडीत आजार कदाचित तुम्हाला त्रास देऊ शकतील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. परदेशामध्ये स्थायिक होण्याच्या दृष्टीनं किंवा परदेशामध्ये प्रवास करण्याच्या दृष्टीनं ज्यांची इच्छा आहे अशांनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज ओम अमोघ्याय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असेल. नवीन योजना राबवता येतील, परंतु आज प्रकृतीची काळजी घेणं आणि व्यवसायामध्ये मोठं धाडस, शक्यतो टाळणं गरजेचं आहे. कुठल्याही कामामध्ये तुम्हाला जो उत्साह असतो तो उत्साह आज तुम्ही थोडा असा त्याच्यावर संयम ठेवणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असणार आहे. त्यामुळे विशेष करून आज दक्षता बाळगणं गरजेचं असणार आहे. अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, परंतु ह्या योजनांचा आज पाठपुरावा करावा. अंमलबजावणीमध्ये तुम्हाला आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज ओम आदिशक्त्याय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे कन्या राशीच्या व्यक्तींना प्राप्त झालेलं आहे. ही अनुकूलता तुम्हाला उत्तम स्थिरता देणारे ठरेल.
अनेक नवीन योजना राबवता येतील, त्याचबरोबर नवीन लोकांबरोबर हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे अत्यंत अनुकूल आहे. आज महत्त्वपूर्ण योजना तर तुम्ही राबवू शकालच, त्याचबरोबर कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येईल. म्हणजे व्यवसाय, समाज आणि कुटुंब या पातळ्यांवरती आजची तुमची जी ग्रहदशा आहे ही तुम्हाला उत्तम स्थिरता प्रदान करेल. तुळ राशीच्या व्यक्तींनी आज ओम कपिशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिकट पिवळा आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस असेल. आज महत्त्वपूर्ण अशासाठी मीन राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे व्यावसायिक दृष्टीनं सावधानता बाळगण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रांमध्ये अस्थिरता आहे, विशेषतः सरकारी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस हा सावध दिवस आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. मोठं धाडस करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी, चर्चा करावी, सल्लामसलत करावी आणि मग मोठे निर्णय घ्यावेत. आज कौटुंबिक दृष्टीनं आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी हा उत्तम दिवस असेल. तुमच्या कुटुंबासमवेत तुम्ही उत्तम वेळ घालवू शकाल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज ओम प्रकाशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा धाडसी निर्णयांचा दिवस असेल. व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये प्रगतिकारक ग्रहमान आहे. आज अनुकूलता प्राप्त झालेली स्थिती तुम्हाला आहे. व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. अनेक जणांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. कामगारांचं, तुमच्या सहकाऱ्यांच्या तुम्हाला आज मदत होणार आहे. आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असेल. धनुराशीच्या व्यक्तींनी आज ओम अक्षराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असेल. कौटुंबिक आणि व्यावसायिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज धनुराशीच्या व्यक्तींना यश येईल. मीन राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणारं आहे. आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असणार आहे. त्यामुळं साडेसातीची तीव्रता कमी करणारं आजचं ग्रहमान आहे असं म्हणावयास हरकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीमध्ये तुम्हाला जर काही अडीअडचणी असतील, काही स्पर्धकांचा त्रास होत असेल, तर त्यावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं आजची ग्रहदशा ही तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारी आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी आज ओम सर्व मंगलाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आज मकर राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जावं लागेल, परंतु ही स्पर्धा तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारी ठरेल. या स्पर्धेला सामोरं जायचंच आहे. याचं कारण असं की ही स्पर्धा जर त्या स्पर्धेला जर तोंड दिलं नाही तर तुम्ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करू शकत नाही आणि व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं एक अधिकार संपन्नता तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या स्पर्धेला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. आजचा दिवस मकर राशीच्या दृष्टीनं साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा संघर्षाचा दिवस आहे. त्यामुळे या संघर्षामध्ये विजय निश्चितपणे तुमचा होणार आहे. सकारात्मक विचारांचाच विजय होणार आहे. त्यामुळं आज सकाळपासून तुम्ही आनंद उत्साहामध्ये राहून आजच्या दिवसाचं नियोजन करावं आणि येणाऱ्या प्रसंगांना हसतमुखानं तोंड द्यावं. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम सर्वात्मने नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असेल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्थावर मालमत्तेशी निगडीत, व्यापार व्यवसायाशी निगडीत तुमचे प्रश्न सोडवू शकाल. कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये काम करणाऱ्या मंडळींना, गृहिणी, खेळाडू, विद्यार्थी सर्वांसाठी आजचं ग्रहमान हे अत्यंत शुभ असेल. परंतु आज एक विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. ती म्हणजे सर्वांशी सुसंवाद ठेवणं आणि कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद टाळणं. हे जर आज तुमच्या राशीच्या मंडळींनी केलं तर आजच्या मीन राशीमध्ये असलेल्या चंद्राच्या भ्रमणाचा तुम्हाला उत्तम लाभ होताना दिसेल. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन हे उत्तम ठेवा. मीन राशीच्या व्यक्तींनी आज ओम अतिंद्रियाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आज चंद्राचं भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त असं ग्रहमान असेल. आज नवीन योजना राबवता येतील. आर्थिक नियोजन तुमचं उत्तम राहील. आर्थिक गुंतवणूक तुम्हाला उत्तम करता येईल. कमोडिटी मार्केट शेअर्स स्थावर मालमत्तेशी निगडीत, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. परंतु आज एक विशेष दक्षता घ्यायची, ती म्हणजे प्रकृतीची काळजी
आणि सुसंवाद, सर्वांशी सुसंवाद ठेवणं आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं ह्या दोन गोष्टींकडे आज विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.